तर आज आपण मटकीला असे मस्त मोड कसे आणायचे हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होणार आहेत अगदी कमी वेळेत मटकीला मोड कसे आणायचे बाहेर थंडीचं वातावरण आहे पाऊस पडतोय मोड यायला थोडासा जास्त वेळ लागतो तरी सुद्धा पटकन एका रात्रीमध्ये मोड कसे आणायचे दुसरा प्रॉब्लेम असा येतो की जरी आमच्या मटकीला मोड आले तरी सुद्धा ही मटकी चिकट होते एक उग्र वास येतो जशी बाजारामध्ये मस्त मटकी मिळते ना अशी अजिबातच होत नाही आणि याच कारणामुळे बरेच जण मटकी घरी भिजवणं किंवा याला मोड आणणं टाळतात आणि बाहेरची एक्स्ट्रा पैसे देऊन मोड आलेली मटकी विकत घेतात याचबरोबर मटकी हे कडधान्य विकत घेत असताना कुठल्या प्रकारचं घ्यायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेणेकरून जेव्हा तुम्ही मटकीला मोड आणाल यावेळेस ही मटकी अप्रतिम चवीला लागेल खूप छोट्या मोठ्या टिप्स मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत सगळेच तुमच्या डाऊट्स क्लिअर होणार आहेत यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी तृप्ती तृप्तीच किचन कट्टा आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी दीडशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे मटकी ही स्वच्छ निवडून घ्यायची याच्यामध्ये कदाचित खडे असण्याची शक्यता असते जर तुम्हाला चौदार मटकी हवी असेल तर गावरान मटकीच घ्यायची किंवा हे जे कडधान्य आहे ते साईजला थोडंसं सा लहान असतं असंच बघून घ्यायचं साईजला मोठ्या असणाऱ्या मटकीच्या तुलनेमध्ये साईजला लहान असणारी मटकी म्हणजेच ही गावरान मटकी चवीला अप्रतिम लागते तर इथे मी मटकी चांगली निवडून घेतलेली आहे यामधले जे खडे होते ते साफ करून घेतलेत आता यानंतर ही मटकी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ मटकी भिजत घालण्यासाठी थोड्याशा मोठ्या आकाराचाच भांडा आपल्याला इथं घ्यायचा आहे सगळ्यात आधी आपण ही मटकी चांगली स्वच्छ धुवून घेऊयात तर सुरुवातीलाच आपल्याला दोन ते तीन पाण्याने ही मटकी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बराच कचरा इथं निघालेला आहे पूर्णपणे पाणी खराब झालेलं आहे आता आणखीन दोन वेळा ही मटकी चांगली मी स्वच्छ धुवून घेते इथे मटकी मी दोन ते तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे जवळ आसपास दोन ते तीन ग्लास भरून मी इथं पाणी घातलं आता ही मटकी आपल्याला एक पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायची मटकीचा आकार लहान आहे यामुळे ही मटकी लगेचच भिजली जाते मटकी जर अशी बारीक असेल गावरा नसेल तर संध्याकाळच्या चार वाजता जरी तुम्ही मटकी भिजत घातली तरी रात्रीच्या दहा वाजता तुम्ही ही पाण्यामधून उपसून घेऊ शकता आता यावरती ठेवायचे घट्ट झाकण आणि एक पाच ते सहा तासांसाठी ही चांगली मटकी आपल्याला भिजवून घ्यायची आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता एक सहा ते सात तासांसाठी ही मटकी मी चांगली भिजवून घेतलेली आहे आणि हे बघा साईजला अगदी दुप्पट ही झालेली आहे भरपूर पुरेस असं आपण यामध्ये पाणी घातलेलं होतं यामुळे भरपूर पाणी इथं अजूनही शिल्लक आहे यावरती जो फेस तुम्ही पाहताय ना यामुळे मटकीला आंबट वास येण्याची शक्यता असते यामुळे काय करायचंय लगेचच ही पाण्यामध्ये उपसून घ्यायची आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा ही मटकी स्वच्छ धुवून घ्यायचे मटकी धुवत असताना खूप जास्त ती चोळून धुवायची नाही तर अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायची जर तुम्ही अशीच ही मटकी पाण्यामध्ये उपसून मोड आणण्यासाठी ठेवलीत तर मात्र मटकीला मोड तर येतील पण ही मटकी चिकट आणि आंबट होईल अशी मटकी खाण्यायोग्य अजिबातच राहत नाही आता तुम्हाला मटकीला छान असे मूड आणायचे असेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचं स्ट्रेनर असेल जाळी असेल तर ही तुम्ही वापरू शकता माझ्या या जाळीला असं छान स्टँड आहे यामुळे मी ही घेतलेली आहे तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर याऐवजी तुम्ही एखादी पुरणाची चाळण वड्या उकडण्याची चाळण किंवा सूप स्ट्रेनर असतं ते घेतले तरी चालेल किंवा साधी धान्य चाळण्याची चाळण जरी तुम्ही घेतलीत ना तरीसुद्धा इथं चालेल बरेच जण कपड्यामध्ये बांधून मटकीला मोड आणतात पण यामुळे होतं काय मटकीला मोड तर चांगले येतात पण जेव्हा कपड्यामधून ही मटकी तुम्ही बाहेर काढता ना तेव्हा या मटकीचे मोड तुटले जातात असं होऊ नये यासाठीच आपल्याला अशा प्रकारची जाळी वापरायची किंवा चाळण वापरायची आता ही मटकी मी तीन ते चार वेळा अलगद पाण्याने धुवून घेतलेली आहे यामधलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचंय आणि आता खाली एखाद्याचं असं भांडं ठेवायचं आहे आणि या भांड्यावरती अशा प्रकारे ही मटकी चांगली पसरून घ्यायची आणि ही एक पाच मिनिटांसाठी फक्त निथळत ठेवायची आहे मटकीमध्ये आपल्याला अजिबातच पाणी ठेवायचं नाही जर पाणी राहिलं तर मात्र ही चिकट होण्याची शक्यता असते यामुळे या, या चाळणीवरती अशा प्रकारे पसरून ठेवायची म्हणजे यामधलं जे एक्सेस पाणी आहे हे पूर्णपणे निथळलं जातं तर हे बघा एक पाच मिनिटांसाठी यामधलं पाणी मी चांगलं निथळून घेतलं आहे यामधलं असणारं जे पाणी आहे एक्स्ट्रा ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि ही मटकी चांगली कोरडी झाली आहे आता एका रात्रीमध्येच मटकीला मोड कसे आणायचे हे सुद्धा बघूयात यासाठी असं एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे तर तुमच्याकडे पातेलं असू शकतो किंवा अशा प्रकारे एखादी मोठी कढई असू शकते या कढईमध्ये कॉटनचा असा रुमाल खाली ठेवायचा आहे आणि जी चाळण आहे ज्यामध्ये आपण मटकी ठेवली होती ही चाळण आपल्याला यामध्ये ठेवायची आहे आता माझ्या या चाळणीला खाली स्टँड आहे यामुळे मी हे अशीच ठेवली आहे तुमच्या चाळणीला स्टँड नसेल तर खाली स्टँड ठेवा आता असं जर तुम्ही कॉटनचा रुमाल याच्या खाली ठेवलात ना किंवा एखादं कापड असू शकतं हे जर तुम्ही यामध्ये ठेवलं तर यावरती जेव्हा तुम्ही झाकण लावून घ्याल ना तर आतमध्ये एक दमट वातावरण तयार होतं आणि हे दमट वातावरण असंच बराच वेळ राहावं यासाठी आपल्याला अशा प्रकारे कापड ठेवायचं आहे वरच्या साईडने सुद्धा एखादा नॅपकिन एखादा टॉवेल किंवा अशा प्रकारे एखादं कॉटनचा कपडा अंतरायचा आहे आणि यावरती आपल्याला घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं आहे आता जेव्हा तुम्ही खाली आणि वरती अशा प्रकारे कापडं टाकता ना तेव्हा आतमध्ये ना एक दमट वातावरण तयार होतं आणि यामुळेच मटकीला मोड लवकर येतात आता यानंतर जर तुमच्याकडं खूप पाऊस असेल थंडी असेल तर अशा वेळेस एखाद्या उष्ण ठिकाणी हे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे तुम्ही गॅस शेगडीच्या साईडला सुद्धा ठेवू शकता किंवा यावरती तुम्ही आणखीन एखादं कापड एखादा रुमाल किंवा एखादं नॅपकिन अंतरू शकता तर चला भर, हे आपण असंच रात्रभर मोड आणण्यासाठी ठेवून देऊयात आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण चेक करूयात आणि आता हे जे झाकण यावरती ठेवलं होतं हे तुम्ही बघू शकता की कि याला किती पाणी यावरती आलेलं आहे यावरूनच तुम्हाला समजलं असेल की आतमध्ये सुद्धा भरपूर दमटपणा निर्माण झाला असणार आता यावरचं हे जे रुमाल आहे ते सुद्धा काढून बघूयात आणि तुम्हाला अगदी जवळून मी दाखवते तर हे बघा मटकीला मस्त मोड आलेले आहेत हे पहा मोड अगदी बाहेर आलेले आहेत आणि याचबरोबर तुम्ही कढई सुद्धा बघू शकता कढईला सुद्धा पूर्ण पाणी असं आलेलं आहे आतमध्ये आपण रुमाल ठेवला होता आणि याचबरोबर वरून सुद्धा आपण मस्त रुमाल घातला होता यामुळे कढईमध्ये पूर्णपणे दमट वातावरण तयार झालं आणि यामुळेच मटकीला मोड आणणं अगदी सोप्प आणि सहज शक्य झालं तर चला या चाळणीतून ही मटकी आपण काढूनसुद्धा पाहूयात तर हे बघा या मटकीचे मोड अजिबात कुठेही तुटले जात नाहीत ही मोड आलेली मटकी आठवडाभरासाठी जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलीत ना तरी आहे अशी राहते इथून पुढे माझ्या सांगण्यावरून अशा पद्धतीने मटकीला मोड नक्की आणून पहा वरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा